कालच प्रवेश केलाय शिंदे गटामध्ये नाही? हा, त्यांनी कालच प्रवेश केलाय. सगळ्यात महत्त्वाचं थांबा, असं काही नाही, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिकच आहे. आम्ही पूर्वाश्रमीचा मी शिवसैनिक आणि पिचड विरोधक या नात्यानं सहा विधानसभेला मी सहा चिन्हांवर मतदान केलेलं आहे. ज्या ज्या चिन्हावर अशोक बांगरे उभे राहतील, अशोक बांगरेंना 5 वेळा आणि डॉक्टर लामटेंना 6 वेळा. पिचड पडणे, मधुकरराव पिचड किंवा पिचड फॅमिली पडणे, याच्याकरता आम्ही आत्तापर्यंत राजकारण केलं. त्याच्यात आम्ही पण शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाचा सभासद आम्ही आत्तापर्यंत झालो नाही. आणि परिवर्तनाच्या नंतर सुद्धा त्या पक्षाचा मी सभासद नाही झालो, मी शिवसैनिकच आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही लगेच, मी त्यावेळी सांगितलं होतं, आता सगळे वाद संपले, आपलं कोणाशी वैर राहिलं नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी सुद्धा आमचं असलेलं वैर आम्ही सोडून दिलं त्याचवेळी. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही तालुक्याच्या हिताचं विकासाचं काम करत राहिलो. तदनंतर कार्यकर्ता हा घटक थोडासा बाजूला पडल्यामुळं, जो जनता आणि नेता यातला दुवा आहे, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून काम करण्यासाठी आणि मान्य बाजीराव शेटणी ज्यावेळी शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्या आम्ही तत्पूर्वी आम्ही मित्र आहोत, आम्ही संपर्कात होतो. विधानसभेच्या वेळी सगळ्यांनी एकत्र याच्याकरता मी त्यांच्या घरी जाऊन सुद्धा 4 वेळा बैठका केल्या. कसे दराडे शेठ, तुम्ही आमच्याबरोबर या, आपल्याला यावेळी परिवर्तन करायचे. ज्या तालुक्यात शेकडो लोकांच्या जाऊन पाया पडलो त्यावेळी, त्याच्यात हेही एक होते, NLIB घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन ती 2019 विधानसभा आम्ही पार केली. आणि ज्यांनी ज्यांनी, मी असं म्हणेल, ज्यांनी ज्यांनी माझ्या शब्दाला मान दिला, ते त्यांनी केलेल्या माझ्यावर केलेले उपकाराची. आणि परिवर्तन ही त्यावेळी तालुक्याची गरज होती, आता विकास ही या तालुक्याची गरज आहे. आणि शिंदे साहेब हा कार्यकर्त्यांचा नेता आहे, त्यांनी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता, टेंबी नाक्याचा हापीस झाडण्यापासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईपर्यंत काम केल्यामुळं, कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची आणि कार्यकर्त्यांची त्यांना चांगली जाण असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आता काम करणार.